आयोजन केलं. त्यांच्या मुलाच्या सुपुत्राच्या नावानं रिषभ ट्रॉफी 2022 हे शानदार एक दिवसीय आयोजन. आपण पहिली मॅच पाहिली होती आपटा विरुद्ध नारपोली यांच्या दरम्यान, तो सामना आपटा संघानं जिंकला होता. तदनंतरची दुसरी मॅच आता आपण पाहिली ती कोंबडभुजे विरुद्ध कोलीकोपर या दोन संघाच्या दरम्यान, आणि एक हाती किल्ला लढवत कोंबडभुजे संघानं जो सामना जिंकला, आणि आता थेट दुसऱ्या फेरीत या दोन संघानं प्रवेश केला आहे. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच मात्र आपल्याला सुरू होताना पाहायला मिळते. नाणेफेकीचा कौल मात्र जिंकला तो कोंबडभुजे संघाने. तदनंतर निव्वळ क्षेत्ररक्षण प्रथम फलंदाजी मात्र करतो आपटा संघ. अतुल यानं हा चेंडू मोठा फटका खेचण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु पूर्णपणे बीट झाला, आणि पहिला निर्धाव चेंडू आता मात्र आपल्याला पाहायला मिळतो तो गोलंदाज निकेतच्या माध्यमातून. सुंदर गोलंदाजी याच्या अगोदरच्या सामन्यात देखील या गोलंदाजांनी केली, आणि आता देखील तशी दर्जेदार गोलंदाजी घडेल का आपटे संघाच्या विरुद्ध. यावेळी मात्र अगदी लालजवाब लॉंग अपच्या रिझनमध्ये अगदी फ्लॅट षटकार. या षटकारानं मात्र आपलं वैयक्तिक आणि सांघिक अकाउंट अतुल उर्फ बबलू यानं मात्र खोललं, आणि 6 धावा मात्र धावपटलावर जोडल्या गेल्यात त्या आपटे संघाच्या. यावेळचा चेंडू सुरूवर मिळतील या 2 धावेच्या मदतीनं 8 धावा मात्र जोडल्या जात आहेत त्या आपटे संघाच्या खात्यामध्ये. अतिशय दर्जेदार असं आयोजन मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. खास आकर्षण जर आपण पाहिलं तर प्रथमच आपण कुठेतरी पाहतोय प्रत्येक मॅचसाठी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आमचे लक्ष्मणदादा भोईर हे देखील एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे, आणि ती कल त्यांनी जाणून घेऊन प्रत्येक मॅचला तो जास्ती चांगलं क्षेत्ररक्षण करेल, झेल जास्त पकडेल अशा खेळाडूला मात्र तो पारितोषिक देऊन नावाजलं जाते. यावेळचा चेंडू अगदी सुंदर होता, टप्पा पडल्यानंतर अगदी उचली घेणारा चेंडू. निर्धाव चेंडू जी सांगता मात्र होतीये ती गोलंदाज निकेतच्या माध्यमातून. अतिशय भव्य दिव्य असं आयोजन. प्रदीप भोईर बघा अगदी शानदार असे दिसत आहेत, आणि खरं तर मला तर वाटतंय शक्तीप्रदर्शन हे प्रदीप भोईर यांचं येणाऱ्या आगामी ग्रामपंचायत निवडणुकीचं शक्तीप्रदर्शन जणू करतायत अशी अंदाज मात्र वर्तवला जातोय. अशी सूत्रांची माहिती मात्र येते, आणि संध्याकाळपर्यंत ते निश्चित करतील की कशा पद्धतीनं ते, कारण की खऱ्या अर्थानं पावसाळी मॅच आहे, आणि एवढं दर्जेदार आयोजन खरोखर प्रदीप भोईर यांनी आता खऱ्या अर्थानं नारळ फोडला का असं मात्र चर्चा ना उदान मात्र आलंय. 14 धावा धावपटलावर. सकाळी या स्पर्धेचं उद्घाटन देखील अनेक मान्यवरांच्या शुभ हस्ते पार पडलं, आणि आज दिवसभरात देखील अनेक मान्यवर या स्पर्धेला विजिट दिली. काय फटकाय मात्र खेचलाय रिषभ ट्रॉफीचा दर्जेदार ब्रँडेड षटकार. लांबच लांब लगावलेला हा षटकार, ज्या पद्धतीनं फलंदाज अतुलनं षटकार लगावून सुरुवात केली, त्याचनंतर रोशननं देखील 2 षटकार लगावले, आणि या 2 षटकारांच्या मदतीने एकंदरीत 20 धावा मात्र आत्तापर्यंत जोडल्या गेल्यात त्या आपटे संघाच्या अकाउंटमध्ये. आपटा संघ मस्त धावा उभारण्याचा प्रयत्न निश्चित करेल, धावांचा उच्चांक गाठण्याचा प्रयत्न करेल. त्याच दरम्यान माननीय संतोषजी काटावले साहेब यांचं इकडे आगमन झालंय. त्यांना या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि ज्यांच्या सुपुत्राच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन केलं ते प्रदीप भोईर यांच्या वतीने केलं जात आहे. या साहेब आपण आपलं सहर्ष स्वागत आहे. यावेळी मात्र पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धुवाधार फलंदाजी करत या फलंदाजाने जमवल्या 20 धावा. त्याच्यामध्ये 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले, 1 स्वर चेंडू मात्र पाहायला मिळाला, आणि 3 निर्धाव चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळाले. एकंदरीत 20 धावा मात्र धावपटलावर जोडल्या गेल्यात. बिनबाद 20 ही जमेची बाजू मात्र असणार आहे ती आपटा संघाची. षटक हाताळण्यासाठी चेंडू मात्र सोपवला गेलाय तो गोलंदाज प्रतापच्या हातामध्ये. प्रतापनं मात्र याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये दर्जेदार गोलंदाजी केली होती. मला वाटतं 2 का 3 धावा फक्त एकच धाव फक्त त्यानं खर्च केली होती. मुकेश नाईक सारख्या दर्जेदार खेळाडूला मात्र त्याने उभं ठेवलं होतं, आणि त्या प्रकाशनं प्रतापनं आत्ता देखील पहिला चेंडू अतिशय सुंदर टाकलाय. निर्धाव चेंडूनं मात्र प्रतापनं देखील सुरुवात केली. ऑन स्ट्राईक खेळेल अतुल उर्फ बबलू. यावेळी मात्र हलक्या हाताने उडवण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येईल, परंतु
पावसाळी मॅच असल्या कारणाने अंदाज तेवढा घेता आला नाही ग्राउंडचा। त्याच्यानंतर मात्र एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पावसाळी मॅचमध्ये हीच खरी मजा असते, चिखलातून धावण्याची, पाण्यात बॉल पडला की तो शोधण्याची, आणि त्या क्षणांना एन्जॉय मात्र ही क्रिकेटची सर्व मंडळी करत असतात। अगदी सीझनमध्ये टेनिस बॉलवर खेळताना अगदी सिरियस क्रिकेट खेळला जातो, परंतु पावसाळी हा एन्जॉयमेंटचा दिवस असतो आणि संडे फंडे करत असताना एन्जॉयमेंट म्हणून हा क्रिकेट मात्र हे सर्व वर्ग खेळत आहेत आणि ह्याला एक वेगळा दर्जा देण्याचं काम मात्र ऋषभ ट्रॉफीनं केलं आहे। यावेळी एक धाव 23 धावा मात्र धावपलकावर जोडल्या जातात। 3 षटकांचा हा सामना असेल आणि या 3 षटकांचा खेळ करताना जास्तीत जास्त धावा मात्र उभारण्याचा प्रयत्न केला जाईल। पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रवीण भोईर, मेन पंच जयेश भोईर, प्रवीण भोईर यांची देखील अतोनात मेहनत या सामन्यांसाठी आहे आणि खरोखरच ती मेहनत मात्र आपल्याला पाहायला मिळते। अजून एक निर्धाव चेंडू दर्जेदार गोलंदाजी प्रतापच्या माध्यमातून अगोदरच्या सामन्यात देखील झाली होती आणि तशीच गोलंदाजी आता देखील ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। यावेळी टप्पा खाल्यानंतर उचली घेणारा चेंडू होता, बॅटची इनर एज घेऊन यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेलता, यष्टी रक्षकानं थोडी चुकी केली, थोडंसं फंबलिंग झालं आणि त्यानंतर मात्र निर्धाव चेंडूची सांगता मात्र होतीये ती गोलंदाज प्रतापच्या माध्यमातून। यावेळी मात्र गुडलेनचा चेंडू होता, अगदी शरीराचा वेध घेणाऱ्या चेंडूला दिशा दिली, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला होता, थोडीशी मिसफील्ड झाली, झेल मात्र जमिनीला दान झालं। त्याच्यानंतर मात्र एकेरी धाव मात्र घेतली ती फलंदाज रोशननी आणि या एकेरीच्या सहाय्यानं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावा लागल्यात त्या तब्बल 24। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा होत्या त्या तब्बल 20 आणि या षटकात प्रतापनं मात्र धावा फक्त खर्ची केल्या त्या फक्त आणि फक्त 4। खरोखरच उत्कृष्ट गोलंदाजी करतोय, अजूनही कोणताही गडी जरी त्यांना बाद करण्यात यश आलं नसलं तरी त्यांनी मात्र धावांना रोक लावण्याचं काम मात्र केलं ते प्रतापनं। शेवटचं लॉगवरचं षटक घेऊन आलाय गोलंदाज रोहन। यावेळी मात्र अगदी खडेकडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू इन सीमा पार, फ्लॅट षटकार, षटकारानं मात्र आता या स्लॉगवरची सुरुवात झाली। धावपलकावर धावा लागल्या त्या 30 बिनबाद 30 अतिशय सुंदर धावा उभारण्याचा प्रयत्न येणाऱ्या काही चेंडूंचा खेळ मात्र आता शेष राहिला आहे। या चेंडूमध्ये फटकेबाजी करण्याचे इरादे, म्हणून तर मी मैदानात थांबून राहिलोय हे दाखवून देतोय फलंदाज रोशन आणि रोशन फलीतून येणारा हा 4th षटकार। या षटकारच्या सहाय्यानं 36 धावा मात्र धावपलकावर लागल्यात। अगोदरच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच होता, 18 धावा त्यानं अगोदरच्या मॅचमध्ये करून एक विकेट देखील घेतली होती आणि या मॅचमध्ये देखील आपला 100% एफर्ट लावतोय तो फलंदाज रोशन। यावेळी मात्र षटकारांची हॅट्रिक साधली आहे ती फलंदाज रोशन आणि आपल्या पाठीराख्यांची मन मात्र उंचावल्यात आणि याच खेळाडूच्या 2 कॅच मात्र ड्रॉप केल्या होत्या आणि त्यानं मात्र मैदानात थांबून राहून शेवटच्या क्षणाला आपली बॅट मात्र उंचावली आहे आणि लागोपाठचे 3 षटकार आपण त्याच्या फलीतून बघितले। एकंदरीत आता मात्र धावपाल उंचवलं 42, लॉस ऑफ द 0 विकेट। अजून एक फटका मारण्याचा प्रयत्न होता, यावेळचा चेंडू मात्र जाईल डायरेक्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने, इथून मात्र सुंदर क्षेत्ररक्षण झालं, चेंडूची फेकीवेपर्यंत एक धाव मात्र मिळाली ती बाईच्या स्वरूपात आणि या एकेरीच्या सहाय्यानं 43 धावा मात्र धावपलकावर लागल्यात। आता मात्र मुख्य अस्त्र जे मानलं जातं आपट्या संघाचं ते बबलू मात्र ऑन स्ट्राईक खेळताना आपल्याला पाहायला मिळतील। अगदी ठराविक चेंडूंचा खेळ मात्र आता शेष राहिला आहे, 2 चेंडू शेष आहेत या इनिंगमधले आणि या 2 चेंडूमध्ये काय करतील बबलू। इथे मात्र पुन्हा एकदा झेल खाली क्षेत्ररक्षक आले होते, त्यास घेता घेता झेल मात्र जमिनीला दान, एकेरी धाव मात्र मिळाली ती आपटे संघाला बबलूच्या स्वरूपात। या इनिंग मधला शेवटचा चेंडू टाकतील आता गोलंदाज रोशन, ऑन स्ट्राईक रोशन। यावेळचा चेंडू मोठा फटका, दर्जेदार क्षेत्ररक्षण मात्र केलंय डीप स्क्वेअर लेग मध्ये, इथून मात्र एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न जात नाहीये तो बबलू कडून या एकेरी धावेच्या मदतीनं
पहिल्या इनिंगचा खेळ मात्र समाप्त झाला आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 45 धावांची गरज मात्र असेल ती कोंबड भुजे संघाला 46 धावांची गरज आहे। आजचा एक दिवसीय रबर बॉलचे टूर्नामेंट आहे आणि या एक दिवसीय टूर्नामेंट मध्ये खऱ्या अर्थाने 12 संघांना प्रवेश देण्यात आलाय आणि या आपण पाहतोय अगदी भव्य दिव्य अशा ह्या ट्रॉफ्या आहेत, अतिशय सुंदर ट्रॉफ्या। पावसाळी मॅचला अजून कोणत्याही ग्राउंडवर आम्ही एवढ्या मोठ्या ट्रॉफ्या पाहिल्या नाही, तेवढ्या ट्रॉफ्या मात्र या ऋषभ ट्रॉफीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। एक दिवसीय टूर्नामेंटमध्ये उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मॅन ऑफ द सिरीजच्या देखील चमचमत्या ट्रॉफ्या पाहायला मिळतात। त्याच दरम्यान माननीय मारुतीजी ठाकूर साहेब यांचं इकडे आगमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत। आणि ही स्पर्धा 24 लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण मात्र दाखवलं जात आहे। प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील आहे आणि प्रत्येक सामन्यासाठी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, प्रत्येक मॅचला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशी ट्रॉफी देखील आहे आणि ती ट्रॉफी आपल्याला दिली आहेत माननीय लक्ष्मणदादा भोईर, कुणाल मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर यांच्याकडून। मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपल्याला दिली आहे ती महेश घरत आणि दीपक भोईर यांच्या माध्यमातून। महेश भोईर देखील या टूर्नामेंटसाठी अगदी सकाळपासून त्यांची उपस्थिती आहे, विशेष सहकार्य त्यांचं मानलं जातंय। मागच्या संडेपासून मला असं वाटतं त्यांनी विशेष पाठिंबा या मॅचना दिलेला आहे आणि आजची संडे फंडे देखील त्यांची जोरात असेल। मॅच स्टार्ट होते जिथे धाव्यांची गरज आहे 46 18 चेंडू आणि 46 धाव्यांची गरज आहे। अगोदरच्या सामन्याचा हिरो कपिल कोहली आणि निकेत ही जोडी मात्र मैदानात गेले। पहिला चेंडू आपण पाहिला गोलंदाज रोशनचा पहिला चेंडू आपण पाहिला आणि पहिला चेंडू निर्धाव मात्र जातोय। यावेळी मात्र अगदी वेट करून मारला, वेट अँड वॉच, चेंडू जाईल सीमा पार, षटकार, अगदी सुंदर फटका, कपिल कोहलीचा ब्रँडेड षटकार। षटकाराने ज्या पद्धतीने सुरुवात केली होती आपल्या संघाच्या फलंदाज अतुलला तशीच सुरुवात मात्र कपिलने देखील केली आहे। यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा तसाच फटका खेचण्याचा प्रयत्न केलता जरूर, परंतु यावेळी मिस झाला। इथून अजून एक निर्धाव चेंडू जे सांगता, रोशननं मात्र पुढच्या चेंडूवर लगेच कमबॅक केलं आणि पावसाळी मॅच बोलल्यानंतर असा मध्ये मध्ये पाऊस येणं गरजेचं आहे, तेव्हाच कुठं आनंद मात्र लुटला जाईल ह्या मॅचचा। परंतु चेसिंग करणारी जी टीम असते त्यांना पाऊस थांबण्याची गरज मात्र वाटते कारण की पावसाचा आडताला चेस करायला थोडंसं अवघड जातं। यावेळी मात्र पुन्हा एकदा वेट करून मारण्याचा प्रयत्न केला होता आणि अगदी फाईन लेगमध्ये मारण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडूचा फलीचा संपर्क आला नाही। पुन्हा एकदा निर्धाव चेंडू कपिल कोहली हा लागोपाठचे दोन चेंडू मात्र निर्धाव खेळतोय। एकंदरीत 3 निर्धाव चेंडूंचा खेळ त्याने केला आहे, 1 षटकार देखील त्यांना खेचलाय।
यावेळी थोडी स्लो डिलिव्हरी होती, खणून काढलेला चेंडू सीमारेषे लगत, मात्र झेल पकडलाय आणि इथून मात्र अगोदरच्या सामन्याचा हिरो कपिल कोहलीच्या पारीचा मात्र होतोय अंत। कपिल कोहली वैयक्तिक 7 धाव्यांचं योगदान देऊन तंबूचा रस्ता धरलाय। कपिल कोहलीनं 5 चेंडू फेस केले, त्याच्यामध्ये 1 षटकार त्यानं लगावला आणि थोडीशी खराब कामगिरी या सामन्यामध्ये त्याची पाहायला मिळाली, कारण की आता मात्र त्याला जास्त धावांचा पाठलाग करायचा होता आणि अशा वेळी त्याचं मैदानात राहणं गरजेचं होतं। परंतु आपण पाहिलं की कपिल कोहली मात्र अगदी स्वस्त्यात तंबूत परतलाय। त्याच्यानंतर नौका फलंदाज मैदानात गेलाय तो रोहन आणि भरपूर पाऊस मात्र आलेला आहे, स्टंप पण आमचे पडलेले आहेत आणि खरोखरच पावसाने मॅच कशा असतात त्याचा आनंद मात्र आता घेतला जातोय। ऋषभ ट्रॉफी 2022 हे शानदार पर्व आणि भर पावसात चेंडू टाकलाय फलंदाजाला दिसत नाही तरी पण चेंडू जातोय सीमा पार चौकार। या चौकाराच्या सहाय्यानं धावपलकावर धावा लागतात त्या 10 पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुटात आला आणि पहिल्या ओव्हर छत्तीस धाव्यांची गरज आहे, 12 चेंडू आणि 36 धावा जर पाहायला गेलं तर जास्ती मोठं आव्हान नाही आहे। प्रत्येक ओव्हरमध्ये फक्त 3-3 षटकार पाहिजेत आणि ही मॅच मात्र आपल्या हातात घालू शकतो तो कोंबड भुजे संघ। परंतु आपटे संघाकडे देखील अगदी दर्जेदार गोलंदाज आहे, मला वाटतं आता चेंडू हातामध्ये घेतोय तो अतुल उर्फ बबलू। बऱ्याचशा वर्षाचा क्रिकेटचा अनुभव आहे आणि बऱ्याचशा वर्ष क्रिकेटच्या मैदानात अगदी ठाण मांडून बसलेला हा खेळाडू आहे। यावेळी मात्र 2-2 क्षेत्रक्षेत्र चेंडूच्या खाली येतील, थोडेसे चाच पडतायत, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का आणि 2 धावा मात्र पूर्ण केलेले आहेत। या 2 धावेच्या मदतीनं धावपलकावर धावा लागतात त्या 12। आपटे संघामध्ये एक दर्जेदार गोलंदाजांचा भरणा आहे, मला असं वाटतंय अजून एक त्यांचा दर्जेदार गोलंदाज प्रणय हा मात्र आता या टीम 11 मध्ये दिसत नाहीये। त्यांनी देखील आपटे गावाचं नाव अगदी रायगडच्या कानाकोपऱ्यात आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून पोहोचवलं। यावेळी मात्र दर्जेदार फटका खेचला होता, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतील का भर फटका बऱ्याचशा उशिरानंतर पाहायला मिळाला तो षटकार आणि आनंद उत्सव मात्र साजरा केला जातोय आता कोंबड भुजे संघाच्या ठेंब्यामध्ये। यावेळी अजून एक दर्जेदार फटका, अजून एक येणारा षटकार। या षटकार लागोपाठच्या 2 षटकारांना आता मात्र सामन्यात फेरबदल केलेत, 26 धावा धावपलकावर लागल्या।
जवळ आणून ठेवण्याचं काम केलं जातं। इथे मात्र निरीक्षक थोडासा साच पडला आणि बऱ्याचशा उशिरानंतर एक निर्धाव चेंडूजी सांगता होते ती बबलूच्या माध्यमातून आणि भर पावसात आज ही चेंडूवर षटकार जाईल का असं वाटलं तर तो ये हा ही चेंडू गेला निर्धाव आणि या निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धावपलकावर धावा लागल्या। त्या दोन षटकाच्या समाप्तीनंतर 26 येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 20 धावांची गरज आहे ती कोंबडबुजे संघाचा संघाला। सलामीला गेलेला फलंदाज निकेत आणि वन डाऊनच्या भूमिकेत गेलेला रोहन ही जोडी मात्र भूमी आता मैदानामध्ये आहे। या जोडीला मात्र 6 चेंडूमध्ये बनवायचे 20 धावा। शेवटचं स्लॉगवरचं षटक ज्याला वाचवायचे 20 धावा ते सोपवलं गेलंय ते आपटे संघाचा गोलंदाज। सहा चेंडू मध्ये 20 धावा कशा पद्धतीने वाचवल्या जातील, या 20 धावा पूर्ण केल्या जातील हे पाहणं मात्र गरजेचं असेल। या वेळचा चेंडू पंचांकडे आशाभूत नजरेनं मात्र पाहिलं जातंय। चेंडू मात्र जातो या निर्धाव धावतीच्या स्वरूपात रोहनला मात्र परत परतावं लागतं। आता येणारे 5 चेंडू आणि 20 धावेची गरज। पाच चेंडू आणि आता 20 धावेची गरज आहे। विशाल मैदानात गेलाय सलामीचा खेळाडू अजूनही तह धरून मैदानात आणि त्याच्यावर संपूर्ण आशा आहेत आता मात्र कोंबडभुजे संघाला। कोंबडभुजे विरुद्ध आपटा असा हा सामना मात्र रंगतोय। बराचसा वेळ एकमेकाच्या विरोधात खेळलेले संघ आहेत आणि आता मात्र काय घडेल। या चेंडूवर मोठा फटका आला असता या सामन्याचं चित्र थोडं वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु आई चेंडू जातोय निर्धाव। आता मात्र 4 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे। येणारा चेंडू मात्र या सामन्याचं चित्र मात्र संपूर्ण आपल्याला सांगून जाईल। येणाऱ्या चेंडूवर काय घडेल, मॅच टिकून राहील का आणि आही चेंडू निर्धाव टाकण्यात यश येतोय तो गोलंदाज करणला। करणनं मात्र हा सामना आपल्या हातामध्ये खेचून घालला। 3 चेंडू आणि आता 20 धावांची गरज। 6 चेंडू आणि 20 धावांची गरज असताना अफलातून गोलंदाजी। फुल टॉस चेंडूचा देखील समाचार उठू शकला नाही कारण की भर पावसामध्ये शॉट खेळायला थोडासा अवघड जातो आणि तसाच प्रकार मात्र आता पाहायला मिळाला। आणि पुढच्या मॅच नाणेफेकीसाठी यायचे कोणाचे डेरवली संघाचा कर्णधार आणि भातान संघाचा कर्णधार। डेरवली संघ बघा नाव घेण्याच्या अगोदरच कर्णधार त्यांचे इकडे रवाना होत आहेत। माननीय दिनेश दादा पाटील यांचं हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत आणि त्यांची बॉडी आता जरा जास्तीच वाढले कारण की टी शर्ट चिपकले बघा। कॅमेरा जर त्यांच्याकडे पोचत असेल तर त्यांच्याकडे जरा एकदम मारा, म्हणजे ग्राउंडच्या बाहेरील चित्र हे जास्ती व्हायरल होत असतात आणि ते आपल्याला जास्ती आवडतात। इथे मात्र चौकार लगावला, इथून मात्र सामना विजय झाला येतो आपटा संघ आणि आपटा संघाने 3 ट्रॉफीपैकी एका ट्रॉफीवर आपलं नाव मात्र कोरलेलं आहे। त्यांचं आपण हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक अभिनंदन करूया आणि कोंबड गणपती होईपर्यंत प्रत्येक सॅटरडे संडेला मॅच आहेत आणि तुम्ही इकडे एंट्री द्या